अरेबियन सीमध्ये जो कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ते आता 12 तासामध्ये अजून तीव्र होऊन डीप डिप्रेशन तयार होईल आणि त्याच्या पुढच्या 12 तासामध्ये तो सायक्लॉन म्हणून तयार होईल. सायक्लॉन तयार झाल्यानंतर ह्याची गती आणि दिशा ही उत्तर दिशेला असेल. आत्ताचे जे सकाळचे 8:30 ची निरीक्षणं नोंदविली गेली आहे ते 7 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे. जेव्हा हे सायक्लॉन पुढे सरकेल नॉर्थ डायरेक्शनला सरकेल तेव्हा महाराष्ट्राच्या संपूर्ण वेस्ट कोस्टला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. 3 तारखेपासून जेव्हा ते नॉर्थ मध्यम नॉर्थ कोकणाच्या जवळ असेल तेव्हा ठाणे मुंबई रायगड आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. 3 तारखेच्या संध्याकाळी किंवा रात्री दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान हे येण्याची शक्यता आहे आणि ह्या अनुषंगाने मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच्यासोबतच सायक्लोनविषयीचे सगळे अलर्ट्स IMD मुंबई वेबसाईट आणि सोबतच mausam.imd.gov.in ह्या वेबसाईटवर अपडेट असतील. प्रेस रिलीज पण अपडेट केलेला आहे, कृपया वेबसाईटला भेट द्या.